म्हणजे पाहिलं ना दाजींचा मूड कसा ऑफ झालाय. आता तू काय बी करन त्यांना असं. मी होय तर तू इसरली का? कोणाचा बी मूड असा ऑफ असेल तर तू त्याला कशी हसवायची जादूची कांडी फिरवल्यासारखं. आणि दाजी तर तुझ्या स्वतःचे, त्यांच्या आनंदात तुझा आनंद आहे. आता त्यांच्यासाठी एवढं नाही करू शकत होय तू. त्यांचा असा पडलेला चेहरा कसा काय बघू शकते तू. आता तू काय बी कर आणि त्यांना हसव. कुकर भाऊजी, आमच्या यांना काय आवडतो? कशाला? आईच्या हातचं लाडू, भाकरी आणि पिठलं, ठेचा. खर तर पशाला सगळंच आवडत. आवत तस नाही, लहानपणी ते चिडल्यावर तुम्ही काय करायचो? आओ ही स्त्री करत होते मी. गुड्डे झालं आपलं काम. चल. म्हणजे मला काही कळलंच नाही. काय नाही कळलं नंतर चला. चल ग गुड्डे. अगं वहिनी. हे बघ दाजी इथंच आहेत. अजून उदास आहेत. अग येडे उदास आहे म्हणून तर गंमत करायचे ना. अग आंजे पण आपल्याला ओंक्यानं काय सांगितलं होतं, आंबट गोष्ट जर का दाजींनी खाताना बघितली तर त्यांच्या दातामध्ये कळा जाते आज, त्यांना गुदगुल्या होत्यात. आंबट वस्तू बघून त्यांना कसंच होत. अग मग असू दे ना, तेच तर करायचंय ना आपल्याला. अग पण त्यांच्या या मूड मध्ये आपण मस्करी केली तर चिडतील कि ते. अग चिडू दे की मग, ते हसणार नाही पण चिडतील तरी. थोडे येळकं वय ना तात्याचं दुःख तरी विसरतील ते. हा असं होईल आणि आपण दोघे असलं डावका फसणार आहे वय. चल मग. आम्ही इथं थोड्या गप्पा मारत बसलो तर चालेल का? बसायचं तर बसा, मंदिर काय माझ्या मालकीचं आहे वय. अंजे कसला भारी रानमावा मिळालाय ना. चित्त तर लय भारी आहे. अंजे तू ना अजून चिचा तोडायला पाहिजे होत्यास. अजून चिचा तोडून त्याची मस्त आंबट चटणी बनवली असती ना तर लय भारी लागली असती. तू खाल्लंय ना? वय तर मला तर लय आवडते चिच्याची चटणी, पण ती खाल्ल्यावर माझा दात कवा आंबत नाही. अग 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 कसले डोळे मिचकवती. अग ही कैरी लयच आंबट होती, असे फार माझ्या अंगावर शिशारी झाली. माझे दात बिले सासळायला लागलेत बघ. तुम्ही दुसरीकडे जाऊन बसता का? का हो दाजी, तुम्हाला काही तरस आहे का? आम्ही आमचं आमचंच खातोय, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बी खा. नाही नको मला. हा बर, मी काय म्हणत होते गुड्डे, कच्च्या कैरीवर जर मीठ टाकलं ना तर असलं भारी लागत ना. असं तोंडाला पाणी सुटत ना, अंगात निसती सरसरीच येते बघ. हा आणि मला तर ना माझ्या ताटामध्ये नेहमी आंबट लोणचं लागतच. आंबट लोणचं असेल ना तर माझा मूड असा एकदम फ्रेश होतो. माणसाचा मूड नेहमी फ्रेश पाहिजे, एखाद्यानं किती उदास राहावं. माणसाचा मूड फ्रेश नसला ना की त्याच कामात लक्ष लागत नाही, आणि कामात लक्ष नसलं ना की त्याची समधी काम दुसऱ्या माणसाला करायला लागते. आपला ओंकार बिचारा दुकानात एकटाच किती काम करत असतो, त्याला अभ्यास बी असतो. दाजी ह्या कैऱ्या कसल्या भारी आहेत, त्यावर असं मीठ टाकलंय. आणि त्या चिस्ता चिस्ता तर असल्या भारी आंबट गोड आहेत, आणि ती लाल बोर आहेत ना ती असं बघूनच डोक्यात कळ जाते. खाऊन तर बघा की. नाही नको मला. आर खाऊन तर बघ की. नको म्हणलं ना. हा असं कसं, एखाद्याच्या समोर आम्ही त्याला न देता खाल्लं तर आमच्या पोटात दुखल ना. हे बघा
चिंच खाऊन बघा, लय भारी. नको मला, आणि हे असलं माझ्या पुढ्यात बी नका आणू. ही चिंच बोर बघितलं की माझं दात शिवशिवतात आणि गुदगुले बी होतात. माहितीये बोलला मला काय. म्हणजे हे समज तुम्ही मुद्दाम करताय ना. बोल की आता का गप बसली. कुठे पळ आता, कुठे पळती हे कोंबडी. हम तुझ्या तुझ्यात तर आता हा ओंक्या हा येतोय दुकानावर. हा दुकानावर चालू म्हणजे दाजीला चिडले का ग. अग चिडून तर टेन्शन विसरलेत ते. थँक्यू गुड्डे, तू आयडिया दिली हसवायची म्हणून थोड्या वेळ का होईना ते तात्याचं दुःख विसरले. मी तुला चॅलेंज देऊन सांगते गुड्डे, हे नकावच उदास राहू देणार नाही मी. ह्यांच्या चेहऱ्यावर हसू आनंद दाखवते का नाही बघत तू. आता तात्याचा इशे निघायला नको, म्हणजे दिसभर त्यांचा मूड ठीक राहील. अगं नाही निघणार, आता कशाला कोण तात्याचा इशे काढते. आणि तू काही टेन्शन घेऊ नको, तू फक्त दाजींची काळजी घे. बर चल येते मी. अंजे एक बोलू का. हा ग मग बोल की. अगं अंजे दाजींनी एका टेम्पोला एवढा जीव लावलाय, ते त्या टेम्पोसाठी एवढं जोरतायत. मग विचार कर ना, ते तुझ्यावर प्रेम करतील तेव्हा तुला किती जीव लावतील. तुला अगदी असं फुलासारखं जपतील, लई काळजी घेतील तुझी. आयो अंजे आईचा फोन आला असेल. चल मी निघते, लई इशूर झालाय. हा नीट जा गा. वय जावे बापू कुठं दिसना झाले. शंभर वर्ष आयुष्य. आता तुमचीच आठवण काढत होते. मामी तांदूळ साधा द्यायचं का बासमती. तसं साधाच खाते मी, पण आता तू बासमती बोललास तर देखी बासमती चालेल. दादा दे मी यादी काढतो. हे बी मामी हे पैसे झाले. अग बाई बघ असं होत माझं अलीकडं, घरून घाई गाईत निघाले ना, पर्स आणायला विसरले. तू एक काम कर ना, मांडून ठेव. मामी आहे म्हणून पैसे इसडायचे नाहीत, मांडून ठेवायचे. झालं का काढून. हर देवा एवढं समजा मी एकलीने घेऊन जायचं. आजकाल लई दम लागतो ना मला, कसं घेऊन जाणार मी एकली. अंजीच्या पप्पा बरोबर आले असते तर बरं झालं असते. ओमक्या आला की त्याला पाठवतो. आता तो संध्याकाळ धरणे येणार, तोवर मी काय करायचं. ठीक आहे मी दुपारी आणून देतो. पण दाळ तांदूळ शिजवायला लागतील ना आता मला. तुम्हाला तरी कसं सांगणार ना, आता तू तर अंजीचा थोरला धीर आणि हे तर आमचे जावई बापू. तुम्हाला सांगणं बरं दिसत नाही मला, काय करू मी आता. अंजीच्या पप्पांनाच फोन करते. त्यांची बी तब्येत बरी नाही, ताप आहे 2 दिवस झाले त्यांना. त्यांना तरी कसं बोलवू. पण जाऊ दे मी फोन करतेच त्यांना. दादा मी जाऊन येतो, पोचवतो सामान मी. खरंच किती गुणाची भावंड आहे तुझी. जावई बापू. हो जावई बापू. हो किती फास्ट चालतंय. हो काय घाई लागली आहे. बोला की तोंड शिवलं का तुमचं. काय बोलू. नाही म्हणलं कुठं पळतंय एवढं पायाला चाक लावल्यावानी. काम आहेत मला. काम कुठं म्हशी वळवायला जायचंय का. होय या आधी एक म्हस सोडायची मला सामान सकट घरी आणि मग जायचंय. म्हस म्हणतो काय मला. थांब तुला दावतेच. जावय बापू जावई बापू. खर तर मला असं वाटलं तुम्ही आज पण मला टेम्पोतून सोडाल, पण तुमचा टेम्पो तर. सॉरी सॉरी चुकून इशय काढला. ओ राग नाही ना आला तुम्हाला. खर तर तुमचा खटारा तात्या. ए ढवळे आपल्याला खरंच राग येतोय या सामानासकट तुला बी फेकीन. काय मला फेकून देणार तुम्ही. वा काय तिरे मे.
त्या खाटाऱ्या पायी तुमच्या एकुलत्या एक लाडक्या सासूला फेकून देणार तुम्ही? आणि सामानाच काय हो, द्या की फेकून? असं बीबी पैसे कुठे दिले त्याचे? मला फेकून दिलं हे जर तुमच्या सूर्या दादाला कळलं तर तुमचं काय होईल याचा जरा विचार करा. काय ना जावय बापू, त्या दिवशी तुम्ही मला त्या खाटाऱ्यातून सोडलं ना घरी, माझी कंबर लई मोडली हो, शाप लागले तुम्हाला. नाही, तुमच्या त्या तात्याला माझे शाप लागले. काय माझी जीभ लई खराब आहे बघा ना. तुमचा तात्या बिघडला नाही, पंक्चर बी झाला नाही, गेला कायमचा गेला. तुमच्या कर्माची फळ त्या तात्याला भोगावी लागली हो, याला बिचारा काय आमचा. आता हेच बघा ना, तुम्हाला वन वन फिरावं लागतंय वाजी उचलून. देव बघतोय हो, कस आहे माला नडलं त्याला तर देवाकडनं पडलं. देवाला बी माहितीये ना मी किती चांगली बाई आहे, त्यामुळं या पुढं या अशा मामीला नडताना जरा विचार करत जाव. जावई बापू, जावे बापूच्या. आलस वय तू, हरपून तू एकटा कसा आलास? तुला कोणी आणलं इथं? तर मालकानं तुला लय तरस दिलं ना, हात इथंच राह, अजिबात जायचं नाही परत. तुझे बिगर मला बी करमत नाही र. हर बोल ना, परत सोडून नाही जाणार ना मला. तात्या हॅलो. हॅलो भाऊ. हो तात्या, कसं आपलं? बरं आहे ना, आराम मिळाला नाही त्याला, दिवसभर काम करून दमला असेल होतो, थोडा आराम बी करून देत जा त्याला, जरा काळजी घ्या त्याची. सकाळी आरसा फुटला होता, परत काय लागलं नाही ना? अरे काय येणार का तू? काय सारखा सारखा फोन करून विचारतोय तात्या कुठे आहे? अरे तुझ्यामुळे मी बी येणार होईल, फोन देव. हाऊ भाऊ ऐक ना, तात्या रोज माझ्या सोबत असायचा, किती खुश होतो मी आणि तात्या. डोळे मामीचा शाप खरा ठरला, समजून मी केलं तर तात्याला भोगायला लागलं. ले उशीर झालाय, चल घरात. अरे चल की, ले रात झाली तो पाता, पाऊस बी पडतोय, उगा कशाला पावसात भिजतोय? नाही तुझा मी आहे इथं. आज चल, मी असं इथं नाही थांबू देणार तुला. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का?
ना म्हणलं ना आतमध्ये मी थांबणार आहे इथं का माझ्या मागे मागे येते उगा तारस देते का जात नाही तू तू माझ्या आयुष्यात आली एवढी सगळी गडबड सुरू झाली तू आली तवापासून माझ्या जवळची माणसं सगळी लांब जायला लागली हाती तुझ्यामुळं माझा दादा मायाशी बोलत नव्हता नंतर लग्नात खर्चाय पैसे नाही म्हणून तुझ्या मम्मीनं आमच्या वहिनीला लुबाडून पैसे काढले त्यामुळे दुकान हातातून जायची परिस्थिती आली नंतर दुकान वाचवलं पण आमचा तात्या गेला आणि हे समजत तुझ्यामुळं झालंय अजून माझ्यापासून काय काय दूर करणार आहे तू सांग ना तुझं माझं लगीन झालं नसतं ना एवढे समजे प्रॉब्लेम कधीच झाले नसते त्या ज्योतीकडे गेले होतेस ना तिकडेच राहायचं ना कशाला आली परत मला त्रास द्यायला अगं जा ना जा की अगं वैतागलोय तुला मी तुला बघितलं ना डोक्यात मुंगे येतात माझ्या नुसती चिडचिड होती माझ्या नादी नको लागू जाईत ना आज तुझं अंतरूण मी घातलंय झोपायचं असेल तर झोप नाहीतर इसकटून टाक उगा माझ्यामुळं सगळं गेलं तशी तुझी झोप जायला नको माफ कर ग अंजे मी तुला लय बोलून गेलो अग पण मी काय करू मला तात्याची लय आठवण येते तात्या बिगर राहणं म्हणजे माझ्यासाठी जेवणं बिगर राहण्यासारखं आहे मी नाही राहू शकत तात्याशिवाय कधीच कोण मला मित्र मैत्रीण नव्हतं तात्याशिवाय माझ्याशी कोण मैत्री बी करू शकत नाही कारण मी हा असा आडाणी गडासारखा राहतो पण तात्याला याचा कवच प्रॉब्लेम नव्हता आज तात्या दुकानात आलता तेव्हा पाहिलं ना त्याचा आरसा फुटला होता कसला मळला होता तो असं कोण कोणाला ठेवत का एवढ समज मी कुणाला सांगू मला लय आठवण येते तात्याची आठवण येते ना मग असं मान खाली घालून काय बसलाय चल 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 लवकर कुठ अरे कुठ काय म्हणतो चल तात्याला भेटायला जाऊन येऊ हि बघ तुझ्या तात्याचं ठेवून कर भाऊजीकडून आरसा बी मागून ठेवलाय कान तुटलेला तात्या बरं नाही वाटत ना लावून येऊ आणि मस्त पैकी तात्याला पाण्यानं धुवून बी काढू अग पण तात्या त्याच्या नव्या मालकाकडे आहे आणि तो त्याला आपल्याला हात नाही लावू देणार म्हणून का आपण आपल्या तात्याला बघायचं बी नाही का
काय झालं तरी जे आपलं असत त्याला कवच सोडून द्यायचं नसत. चल की आता नुसतं काय असं मोठ्या सारखं टुकू टुकू बघत राहणार आहेस काय? चल चल. अगं ऐक की, मला भ्या वाटती दातला पडलं तर ते मारल. अरे हळू बोल. अरे मर्दा सारखा मर्द तू आणि काय घाबरतोय? चल चल. आम्ही तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतलीये. तुम्ही घर बसल्या यूट्यूब चॅनल बघा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.